हे पितरांनो, तुम्हाला नमस्कार करतो। ओम श्री गणेश देवताय नम, ओम श्री कुलदेवताय नम, ओम श्री गुरुदेवताय नम, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः। शिवशन्नाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे। माझ्या धर्म कर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, वार, नक्षत्र, तिथी, योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि असे पंचांग ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात। याचे कारण आहे मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो। म्हणून आपल्याला रोज पंचांग आपल्या कानी पडले पाहिजे। पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, घरात योग्य व प्रमुख अशा देवता असावे। प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेकयुक्त पूजा संपन्न व्हावी। तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी, तरच आपण नानासिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो। मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपणास सांगत आहे, कृपया आपण त्याचे शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो। मित्रांनो, आज दिनांक 12 डिसेंबर 2022, शालिवान शके 1944, संवत्सर शुभकृत, अयन दक्षिण, ऋतु हेमंत, मास मार्गशीर्ष, पक्ष कृष्ण, वार सोमवार, नक्षत्र पुष्य नक्षत्र आहे मित्रांनो। आजचे रात्री 11:36 आश्लेषा नक्षत्राला सुरुवात होईल। योग मित्रांनो, ऐंद्र योग आहे आजचा। उद्या पहाटे 6:06 वैधृत्री योगाला सुरुवात होईल। करण मित्रांनो, बालव करण आहे आजचे। सायंकाळी 6:49 कौलव करणाला सुरुवात होईल। तिथी मित्रांनो, आजची चतुर्थी तिथी आहे। 6:49 पंचमी तिथीला सुरुवात होईल मित्रांनो। मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती 5:30 अशी असणार आहे। चंद्र कर्क राशीत असेल, रवी वृश्चिक राशीत, गुरु मीन राशीत, शनि मकर राशीत असणार आहे। सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी आहे मित्रांनो। सूर्योदय सकाळी 7:03 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:01 असणार आहे। मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेचा संकल्प सोडणार आहोत। यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी व थोडे अक्षत घ्यायचे आहे, एक फूल व फुलाची पाकळी देखील घ्यायची आहे आणि संकल्प म्हणायला सुरुवात करायची मित्रांनो। हर ओम शिव शिव शंभो राज्ञे, प्रवर्त मानसद्य ब्रह्मण द्वितीय परार्धे, श्वेत वराह कल्पे, वैवस्वत मन्वंतरे, कलियुगे प्रथम पादे, जम्बुदुपी भरतवर्षे, भरतखंडे, मेरो दक्षिण दिग्भागे, महाराष्ट्र देशे, व्यावहारिक चांद्रवान, शालिवान शके 1944, प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये शुभकृत नाम सत्सरे, दक्षिणायणी, हेमंत ऋतू, मार्गशीर्ष माशे, कृष्ण पक्षे, सोमवार वासरे, पुष्य नक्षत्रे, ऐंद्र योगे, बालव करणे, चतुर्थी शुभतितो, मनुगोत्रात उत्पन्न मिकडाप्पा, मम पात्र दुरित्यक्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा करिष्ये एवं इष्टलिंग पूजा करिष्ये। मित्रांनो, हा संकल्प या ठिकाणी संपलेला आहे, तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातवर संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून देऊ मित्रांनो। मित्रांनो, हा संकल्प आपण आज सायंकाळी 6:49 उपयोगात आणू शकता। यानंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया वरील पंचांगाचा आधार घ्यावा मित्रांनो। मित्रांनो, यानंतर आता पंचांगातील मुहूर्त विभाग आपण पाहूया। यात सर्वप्रथम साखरपुडा मुहूर्त दिलेला आहे मित्रांनो। दिनांक 14, 16, 17, 18 आणि 19 डोहा जेवणासाठी मुहूर्त आहे मित्रांनो। एकमेव मुहूर्त दिनांक 12, बारसे करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 18, जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक 12, 18 आणि 19, ग्रह प्रवेशासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 16, 18 आणि 19। मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात मित्रांनो वास्तू शांतीसाठी मुहूर्त आहेत दिनांक 16 आणि 19।
विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो, दिनांक 14, 16, 17 आणि 18। भूमिपूजन व पायाभरणीसाठी मुहूर्त आहे मित्रांनो, दिनांक 14, 15 आणि 16। देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर शिवलिंगाचे आपण करू शकता। यासाठी मुहूर्त दिलेले आहे दिनांक 16, 18 आणि 19। उपनयन मुहूर्त जर आपल्याला करायचा असेल मित्रांनो, तर आता माघ मासाशिवाय मुहूर्तच नाहीत मित्रांनो। मित्रांनो, यानंतर पंचांगातील इतर काही महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत ते पाहण्या आधी आपण मुहूर्तांविषयी काही जाणून घेऊया। मित्रांनो, वरील मुहूर्तापैकी आपणास अनुकूल असलेले मुहूर्त व त्यांची वेळ मर्यादा जाणून घेण्यासाठी कृपया आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये मला विचारावे किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा, मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी मित्रांनो। मित्रांनो, या मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार व ऐहिक सुखानुसार किंवा पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाने किंवा केवळ स्वधर्माला विरोध म्हणून कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने व स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका मित्रांनो। तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्ताची निवड शक्यतो करू नका, कारण यापासून आपण कितपत सुख प्राप्त करू शकाल ते सांगता येणार नाही मित्रांनो। याशिवाय आपल्या कार्यात अडचणी संकटे अपयश येऊ शकतात। मुख्य काळातील मुहूर्ताची वेळ मर्यादा देखील आपल्याकडून नीट शिपाळल्या जात नाही मित्रांनो। परिणामी अशा अशास्त्री कर्माने आपण दोषाचे भागी होतो मित्रांनो। मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाच्या बाबी त्या आपण पाहूया। पंचांग शुद्धी मित्रांनो, आजचा उत्तम दिवस आहे, दिन विशेष काही नाही मित्रांनो। अग्नी पृथ्वीवर सायंकाळी 18:49 आहे मित्रांनो। तर आपल्याला विशेषत्वाने होम यज्ञ कर्मकांड नव्याने सुरू करायचे असेल तर या वेळेनंतर आपण ते करावे। राहुकाळ मित्रांनो सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे मित्रांनो। कृपया या काळामध्ये आपण आपली महत्वाची जी कामे ती शक्यतो टाळा मित्रांनो, ती करू नका, कारण त्यात आपल्याला यश प्राप्त होणार नाही मित्रांनो। मित्रांनो, संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड हे संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ आपणास प्राप्त होते, कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करता आपणच असतो। लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार। धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी इथे संपत आहे। आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा। तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा। धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा। शुभकल्याण, हरिओम शिवा, महादेव।